नमस्कार, मी किरण ठाकूर आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी विष्णू भगवान याविषयी बोलणार आहे. खूप जण असतात की ते एकादशीचं व्रत करतात असं म्हणतात ना. आपल्या मानवाच्या जीवनामध्ये जो कोणी एकादशीचं व्रत करत असेल तर त्याचे गेलेले कित्येक जन्माचे पाप जरी असले ते धुतल्या जातात, कारण एकादशीला एवढं जास्त महत्त्व दिलेलं आहे. कारण आपल्या ह्या जगाचे पालनहर्ता विष्णू भगवान आहे आणि त्यांची म्हणजे सृष्टी चालवण्यासाठी लक्ष्मी माता पण त्यांच्यासोबत आहे. मग या दोघांची पण आपल्याला गरज आहे, कारण पालनहर्ता तर आहे पण घर चालवण्यासाठी लक्ष्मी पण पाहिजे. मग याविषयी मी आज आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. बघा, जर आपल्या घरामध्ये एकजण जरी एकादशीचं व्रत करत असेल तर समजायचं पूर्ण घराला याचं फळ मिळत असतं. मग दर महिन्याच्या एकादशीला म्हणजे पंधरवड्या, कोणती पण एकादशी असो, मग तुम्ही कोणती अशी सेवा केली पाहिजे की त्यामुळे विष्णू भगवान तुम्हाला सुख समृद्धी देतील आणि एक बळ देतील आणि तुमच्या मनामध्ये सकारात्मकता राहील. हर महिन्याच्या एकादशीला पंधरवड्याच्या विष्णू सहस्त्र नाम तुम्ही वाचा. तुम्हाला जसा वेळ मिळते तसं तुम्ही देवघरामध्ये बसा आणि वाचा. जर विष्णू भगवानांची मूर्ती नसेल, फोटो नसेल, तर बाळ गोपाळ कृष्ण आपल्या सर्वांच्या घरी असतात. बाळ गोपाळ कृष्णावरती तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणत तुम्ही 11 वेळा मंजुळा वाहा त्यांना. पण एकादशीच्या दिवशी तुळशी कधीच तोडायची नाही, कारण ते विष्णू भगवानांना जास्त प्रिय आहे. तुम्ही एकादशीच्या एक दिवस आधी तुळशीच्या मंजुळ्या तुमच्याकडे तोडून ठेवू शकता. मग त्यानंतर ज्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुमचं मन सकारात्मकता राहील म्हणून तुपाचा दिवा घरामध्ये जळत असतो. मग तुम्ही विष्णू सहस्त्र नाम वाचणं सुरू करा. त्यानंतर तुम्ही 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र म्हणत मंजुळ्या वाहा. आणि तुमच्याकडे जे पण काही पिवळी मिठाई असेल, काहीतरी ते नसेल तर गुळ, तुम्ही ते त्यांना प्रसादामध्ये द्या. बघा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मकता दिसेल, सगळ्यांच्या मनामध्ये एक सकारात्मकता तर निर्माण होईल, पण तुम्हाला खूप चांगलं एक बळ आणि ताकद मिळेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येणं सुरू होईल. कारण आपण म्हणतो ना ओम लक्ष्मी नारायणाय नमः, ह्या दोन शब्दांनी एकच अर्थ निर्माण होत असतो. कारण आपल्याला लक्ष्मी पण पाहिजे आणि नारायण भगवान पण आपल्या घराला सकारात्मकता देणारे पाहिजे. हा उपाय सर्वांनी करा. जे लोक एकादशी करतात आणि जे नाही उपास पकडत असतील तरीही हा उपाय करू शकतात.